आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून धान्य आणत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवित असे, सासू सासऱ्यांना वाढत असे, उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला, संपत शनिवार आला. तसं संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाला, माखू घाला. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू. माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडील लावून न्याहून घाल. जेऊ घाल, माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घालून जेऊ घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चौथ्या शनिवारी त्या मुलांना तांदूळ मागून जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला, गोठावर घुर झाली, धान्याचा कोठ्या भरल्या, दासी बिटकींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आले, तो घर काही ओळखेना, हा वाडा कोणाचा. सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामांजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहायला आलीस? तिने सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू. माझ्या पुढतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्याहू घाल, जेऊ घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाहू घातलं, जेऊ घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसं मारुती प्रसन्न झाला, तसं तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.